अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सर्वप्रथम माझ्या सगळ्या भगिनींना हरतालिकेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आता उद्या गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरात विराजमान होणार आहे. तर गणपती बाप्पा कधी बसवायचा किंवा घरच्या घरी गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा कशी करावी याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये कुठल्या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांना आपल्या घरात आपण प्राण प्रतिष्ठा करावी. आता सगळ्यात महत्वाचं सगळे तंतोतंत पाळणं किंवा कोणी पाळतं कोणी नाही पाळत. मी फक्त राहू काळ पाळते आणि मी तुम्हाला राहू काळात कुठलेही शुभ कामं करू नये. म्हणजेच कुठल्याही देवाची स्थापना असो किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असो शुभ कार्य करू नये. पण हो तुम्ही पण हा तुम्ही राहू काळात आपण पारायण व्रतवैकल्य गुरुचरित्राचं किंवा दुर्गा सप्तशती पारायण तुम्ही राहू काळात आवर्जून करू शकता. आता ह्याच राहू काळात आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची नाही आहे. दररोज वेगवेगळ्या राहू काळात कुठलीही शुभ कामं करू नये. दररोज 24 तासापैकी वेगवेगळ्या काळात 1.5 तासाचा तो राहू काळ असून त्या राहू काळामध्ये शुभ कामं करू नये असं म्हटलं जातं. आता मला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी आपण स्वतः गणपती बाप्पा बसवतो काही ठिकाणी गुरुजी जातात. आता गुरुजी पूर्ण गावात पूर्ण घरात बिचारांना इतकं जाणं शक्य होत नाही म्हणून कधी कधी टाइम इकडे तिकडे होऊन जातो आपला. आता मी तुम्हाला शुभ मुहूर्त सांगते की गणपती बाप्पाचा जो शुभ मुहूर्त आहे तो तुम्ही कधी बसू शकता. तर बघा हिंदू पंचांगानुसार गणपती बाप्पाचा जो शुभ मुहूर्ताचा काळ आहे तो 2 तास 31 मिनिटाचा आहे. आता गणपती बाप्पा फक्त 2 तास 31 मिनिटांपर्यंत म्हणजे 2.5 तासातच आपल्याला तो गणपती बाप्पा बसवायचा आहे. जो शुभ मुहूर्त आहे तो तुम्हाला सांगते. तर तो ना 11:03 सकाळी 11:03 दुपारी 1:34 आहे. 11:30 ते 1:34 तुम्हाला तुम्हाला गणपती बाप्पा बसवायचा आहे. आता ताई थोडंसं लेट झालं तर किंवा आमच्याकडनं थोडासा लेट झाला 2:30 झाले तर काय होणार आहे का. मला असं वाटतं की देवाची स्थापना मुहूर्ताने करू नये. बरेच लोक पाळतात बरेच लोक पाळत नाही पण कुठल्याही मुहूर्तावर देवाची स्थापना केलीच पाहिजे असं नाही आहे. दिवसभरांनी देवाला कुठले मुहूर्त आले ते अख्खे ब्रह्मांड नायक आहे त्यांना कुठले मुहूर्त आले. पण तरी सुद्धा तुम्ही जर पाळत असाल तर तुम्हाला जो काही टाइम सांगितला आहे त्याच्यात तुम्ही देवाची स्थापना गणपती रायाची स्थापना तुम्ही करू शका. मग ताई त्याच्या आधी गणपती बाप्पा आणला तर चालतो का. आता बघा मी तुम्हाला राहू काळ सांगते. उद्या सकाळी 9:00 ते 10:30 म्हणजे सकाळी 9 ते 10:30 राहू काळ असणार आहे. मग त्या राहू काळात गणपती स्थापना करू नका एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगेल. कारण राहू काळात शुभ कामं करू नये. मग तुम्ही तुमच्या मनात असा प्रसंग तुम्हाला प्रश्न येईल की ताई मग जर आपण एवढे शुभ मुहूर्त नाही पाळत मग राहू काळ का पाळायचा. तर राहू काळ तो वाईट असतो. राहू आपण म्हणतो ना की राहूची केतूची साडेसाती आहे महादशा आहे तर आपल्याला तो त्रास होतो. म्हणून राहू काळ पाळावा. आपण बाप्पांची स्थापना आपल्याकडूनही त्या राहू काळात कुठलेही चांगले कर्म ज्या काही विधी असतात त्या करू नये. हो तुम्ही सेवा करू शकता मी परत सांगते तुम्ही सेवा करू शकता पण जे काही गणपती बाप्पाची स्थापना आहे ती तुम्हाला करता येणार नाही. म्हणून तुम्हाला जो मगाशी मुहूर्त सांगितला की तुम्हाला 11:30 ते 1:30 जो काही मी तुम्हाला मुहूर्त सांगितला तेव्हा तुम्ही स्थापना करू शकता. पण हो राहू काळात गणपती बाप्पाची स्थापना करू नका. मग ताई सकाळी गणपती बाप्पा आणला तर चालेल का जर तुमच्याकडे पर्याय नसेलच. कारण अर्थात काही ठिकाणी आज आणला जातो आपल्या घरी गणपती बाप्पा आज आणला जातो काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पा ज्या दिवशी येणार त्याच दिवशी आणला जातो. तर ह्या दोघांमध्ये तुम्ही गणपती बाप्पा आणून ठेवला तरी चालेल पण स्थापना करायची नाही. किंवा अगदी नाहीच वाटलं तुम्हाला की नाही मला तो राहू काळ पाळायचा आहे तर तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आणून ठेवू शकता फक्त स्थापना करू नका. पाळणं पाळणं हा तुमचा नियम आहे. पण हो राहू काळात आपण केंद्रात आपल्याला माहिती आहे की दिंडोरीपणे युट्यूब चॅनलवर राहू काळात दररोज दुर्गा सप्तशती पारायण होत असतं आणि आपण बऱ्याच महिला ते अटेंड पण करतो. म्हणून राहू काळ पाळावा असं मला वाटतं बाकी तुमची इच्छा. ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आज जोडीतच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एकूण व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ.